स्वागत आहे। जागतिक आश्चर्य असलेल्या लोणार सरोवराजवळ आहोत आपण। आणि जागतिक आश्चर्य का ठरले, कारण की भौगोलिक दृष्ट्या, कल्चरल दृष्ट्या आणि जिओग्राफिकली म्हणजे भौगोलिक दृष्ट्या वेगळ्या प्रकारचं सरोवर आहे। खाऱ्या पाण्याचंही आहे आणि गोड्या पाण्याचंही आहे। एकत्रित अशा पद्धतीचे जवळपास 50 ते 60 हजार वर्षापूर्वी उल्कापाताच्या रूपाने तयार झालेले स्ट्रक्चर आहे। खोल आहे जास्त ना हे मंदिराला। हा जो काही सरोवराचा भाग आपण जो पाहतो तो निश्चितपणे अत्यंत संशोधन करून केलेला आहे। हे बुलढाणा जिल्ह्यातलं लोणार हे सरोवर जवळपास औरंगाबादून 150 किलोमीटर आघाती व्यूवर आहे असं म्हटलं जातं। लोणार सरोवराच्या जतनासाठी लागणारा वन्यजीव अभयारण्य म्हणून याची घोषणा केलेली आहे। आणि सरोवराची निर्मिती 52,000 ते 6,000 वर्षापूर्वी झाली होती। अति वेगवान आघाडी होती आणि तिथेच लॅगिओलॉजिस नावाचं एक खनिज सापडलेलं आहे। खनिज एकतर मॅस्किलेनाइट मध्ये रूपांतरित झालेलं जी वैशिष्ट्य आहे अति वेगवान तयार होता। सरोवराची निर्मिती झाली यावरती सरोवराचा आकार जर पाहिला तर अंडाकृती आहे। आपण या गोमुखाच्या बाजूने आहोत, पूर्ण जर एरिया घेऊन घेतला तर याच्यामध्ये स्पष्ट होईल की अंडाकृती आहे। 35 ते 40 अंशाच्या कोणाने ही उल्का आदळली होती, त्यामुळेच हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे। या सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। थर्मोक्लोनियस तंत्रज्ञानावरून काढलेलं वय आहे ते 52,000 वर्ष आहे। अलीकडेच अरेगॉन डेटिंग तंत्रज्ञान वापरून वय काढलेलं आहे ते 5,47,000 इतकं आहे। वयाचा नवीन अंदाज सरोवराच्या कडेला झालेल्या जिजेशी सुसंगत आहे। अनेक पौराणिक कथांना आहेत पण त्यामध्ये आपण जात नाही आहोत। महाराष्ट्रातलं जागतिक आश्चर्य ठरलेलं आहे, भौगोलिक रचना फार वेगळी आहे आणि जगामध्ये जी काही अशी भौगोलिक स्ट्रक्चर तयार झालेली आहे त्याच्यामध्ये एकमेव असं एक स्ट्रक्चर आहे अति वेगवान ज्यावेळेस भूमिकेचे फडकावरती आदळतो आणि त्यातून निर्मिती होती त्या प्रकारची ही निर्मिती आहे। हे एक तरुण प्रकारचं म्हणजे अनेक जुने जे स्ट्रक्चर आहे ते जीर्ण झालेले आहे, माणसापर्यंत देखील लागलेले आहे, परंतु हे त्या तुलनेमध्ये तरुण असं हे स्ट्रक्चर आहे। आणि या स्ट्रक्चरमध्ये काही करेक्शन्स केलेले आहेत। त्याचा डायमीटर हा जवळपास 1.25 किलोमीटर इतका आहे आणि डायमीटर हा 1.25 किलोमीटर इतका आहे। हा क्रेटर सांगितलं की अरो अंडाकृती शेपमध्ये आहे आणि याची जे मध्ये कुठलंही तुम्हाला व्हेजिटेशन दिसणार नाही, ग्रीनरी दिसणार नाही, कारण की याच्यामध्ये खारं पाणी आहे आणि काही ठिकाणी गोडं पाणी देखील आहे। साऊथर्न म्हणजे दक्षिणेकडचा भाग जर बघितला आपण तर त्याच्यामध्ये एक स्ट्रीम आहे म्हणजे झरे आहेत आणि ही इकोसिस्टम जवळपास कुठेच दिसत नाही जगामध्ये। आणि न्यूट्रल रिजन जो आहे त्याची pH level 7 आहे आणि आतमध्ये जर गेलात तर आपल्याला त्याचा pH आहे 11 पर्यंत दिसतो। मोस्ट प्रॉमिनंट लेफ्ट आहे जसं की लोणार क्रेटरमध्ये आहेत रिझॉर्ट्स आहेत। आणि याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नॉन सिम्पॉटिक नायट्रोजन फिक्सिंग मायक्रोब्स म्हणजे जसं क्लेप्सिया, त्याच्यानंतर सेलेकिया, पॅरॅकिसा, अँटिकोसरा, अलोमेसा आणि अशा प्रकारच्या स्टडीज आहेत। आणि या सगळ्या स्टडीज केवळ अल्कलाईन अशा सिच्युएशनमध्ये पाहायला मिळतात। अभ्यासकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे लोणार सरोवर
जागतिक आश्चर्य म्हटलं जातं आणि या जागतिक आश्चर्याच्या भौगोलिक दृष्ट्याने अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होत आहे की हे जागतिक वारसा आहे आणि हा संवर्धित केला पाहिजे. अधिक जास्तीत जास्त याच्यामध्ये संशोधन झालं तर खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन तरुण मुलांचा विद्यार्थ्यांचा देखील याच्यामध्ये जे काही आकर्षण आहे अभ्यासाची आवड आहे ती निर्माण होऊ शकते. अधिक माहिती या व्हिडिओसोबत आम्ही देणार आहोत ती आपण आवर्जून वाचा. आणि मॅथ्स महाराष्ट्रावरती असे अनेक सायंटिफिक ब्लॉग्स आहेत, आज लोणार सरोवर जो आपण पाहिलेलं आहे, अनेक जागतिक आश्चर्य आहेत ती सायंटिफिकली आम्ही समजून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी विजय गायकवाड, आमचे प्रतिनिधी अजिंक्य आडतेसह इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅथ्स महाराष्ट्र. धन्यवाद.